जय हिंद मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरे पदक मिळवणारे स्वप्नील कुसळे हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे रहिवाशी आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे स्वप्नील कुसळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत व ते एक नेमबाजपटू असून त्यांनी पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात हे कांस्य पदक मिळवलेलं आहे व या प्रकारात पदक मिळवणारे ते पहिलेच भारतीय नेमबाज देखील ठरलेले आहेत आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा मानवाला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यासाठी इस्रो नासा प्रकल्पासाठी इस्रोने कोणत्या दोन भारतीय अंतराळवीरांची निवड केली आहे तर आता इस्रोद्वारे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाठवण्यासाठी शुभांशु शुक्ला आणि प्रशांत बालकृष्णन या दोन भारतीयांची नियुक्ती करण्यात आली आहे म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि मित्रांनो यातही हे जे शुभांशु शुक्ला आहेत हे है प्रमुख अंतरावीर असतील आणि हे जे प्रशांत बालकृष्ण नायर आहेत यांना बॅकअपसाठी ठेवण्यात आलं आहे जर शुभांशु शुक्ला हे काही कारणामुळे जाऊ शकले नाही तर त्यांच्या जागी प्रशांत बालकृष्णन नायर यांना पाठवण्यात येईल आणि आता मित्रांनो तब्बल चाळीस वर्षानंतर पुन्हा एकदा एक भारतीय अंतराळवीर हा अवकाशात जाणार आहे याआधी अशी करणारे राकेश शर्मा हे पहिले भारतीय व्यक्ती होते आता येथे ओम फोर या मिशनविषयी सुद्धा थोडक्यात माहिती नोट करून घ्या ओम फोर हे मिशन हे खाजगी अंतराळ कंपनी एक्सी ओम स्पेसचं चौथं मिशन असून या मिशन अंतर्गत ऑक्टोबर नंतर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे एक यान पाठवण्यात येणार आहे व या यानामध्ये एकूण चार अवकाशवीरांचा समावेश असेल त्यापैकी एक भारतीय अवकाशवीर असेल व इतर तीन अवकाशवीर अमेरिका पोलंड आणि हंगेरी या देशाची असतील ही मोहीम एकूण चौदा दिवस चालणार आहे प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो आता अलीकडेच केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मुंडाकाई परिसरात तरट कोसळून झालेल्या भूस्खलनात जवळपास दोनशे व्यक्तींना आपला जीव गमावा लागलेला आहे वाता या घटनेनंतर पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समिती चर्चेत आली तर ही जी समिती आहे ही कधी स्थापन करण्यात आली होती तर ही जी पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समिती आहे दोन हजार दहा मध्ये माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती व त्यावेळेस या समितीने संपूर्ण पश्चिम घाट पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची शिफारस केली होती पण जवळपास सर्व राजकीय पक्षाने या शिफारसीला विरोधच केला आहे त्यामुळे ही शिफारस लागू करण्यात आली नाही व जी माधव गाडगिळ समिती आहे याचं पुनरावलोकन करण्यासाठी दोन हजार बारामध्ये मध्ये के कस्तुरी रंगन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती मित्रांनो आता कमेंटमध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये माईन दुर्घटना कधी घडली होती माईन दुर्घटनेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे झालेल्या गाव हे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेलं होतं व आता ही घटना कोणत्या साली घडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा प्रश्न क्रमांक तिसरा फ्रान्स सरकारच्या ऑफिसर ऑफ ओप अवार्ड ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सने ले कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच राहब अल्लाना यांना या फ्रान्स सरकारच्या ऑफिसर ऑफ अवॉर्ड द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सने सन्मानित करण्यात आला आहे हे जे राहब अल्लाना आहेत हे नवी दिल्लीतील अल्काजी फाउंडेशन फॉर आर्ट ची क्युरेटर आणि प्रकाशक आहेत तसेच ते सध्या आशिया सोसायटीच्या कला आणि संस्कृती समितीचे सदस्य म्हणून देखील काम करत आहेत आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे तर सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच बी एस एफच्या च्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपविण्यात आला आहे मित्रांनो आता सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून दलजित सिंग चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या आधी या पदावर नितीन अग्रवाल हे कार्यरत होते पण केंद्र सरकारने त्यांच्या या पदावरून हकालपट्टी करून दलजित सिंग चौधरी यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे दलजित सिंग चौधरी यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत व जानेवारी महिन्यामध्येच त्यांना एस एस बीचे चे महासंचालक देखील बनवण्यात आलेला आहे याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत त्या सुद्धा एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष हे अजिंक्य नाईक बनले आहेत भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक हे मोनोलो मार्केस अमेरिकेतील भारताचे पुढील राजदूत विनय मोहन क्वात्रा युरोपियन संसदेच्या अध्यक्षा रॉबर्टा मेटसोला महारेराचे अध्यक्ष मनो सोनिक एसबीआयचे पुढील अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी एफ टी एफच्या अध्यक्षा एलिसा डी अँडा मद्राजो राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार डॉक्टर सोम्या स्वामीनाथन तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव या सुजाता सोनिक बनल्या आहेत प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच निधन झालेल्या यामिनी कृष्णमूर्ती या कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत तर या ज्या यामिनी कृष्णमूर्ती आहेत या भरतनाट्यम आणि कुचिपुडी या दोन नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यामिनी कृष्णमूर्ती त्यांना त्यांच्या कलेसाठी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये पद्मश्री दोन हजार एक मध्ये पद्मभूषण दोन हजार सोळामध्ये पद्मविभूषण तर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये संगीत नाटक अकादमी या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे आता हे भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे तर हे तामिळनाडूचं आहे व कुचिपुडी हे आंध्र प्रदेश या राज्याचं लोकनृत्य आहे बरं आता हे लोकनृत्य कसे लक्षात ठेवायचे तर है? है आता इथून पुढं भरतनाट्यमला तामिळनाट्यम असं वाचायचं काय वाचायचं तर तामिळनाट्यम ज्यावेळेस एक्झाममध्ये विचारण्यात येईल भरतनाट्यम कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे की हे तामिळनाडूचं नृत्य आहे आंध्र प्रदेशची पुडी म्हणजेच आंध्र प्रदेशचं कुचीपुडी आणि ओडिशामधील संबळपुरी आता ही पुरी रथयात्रा कोठे कुठे भरते तर ओडिशामध्येच भरते त्यासाठी ओडिशामधील संबळपुरी आसाममधील बिहू बिहारची कजरी उत्तर प्रदेशचं नाटक म्हणजेच नोटंकी हरी झुमरा रहा आहे म्हणजेच हरियाणाचं झुमरी राजस्थानचं घुमर आता एक घुमर चित्रपट आला होता पहा त्यात जी बॉलर होती ती गोल फिरून बॉलिंग करत होती या घुमर नृत्यामध्ये देखील गोल फिरूनच नृत्य करायचं असतं तर लक्षात ठेवा घुम घुम राजस्थान गुजरातचं तर गरबा लक्षात राहतं महाराष्ट्राचं लावणी लक्षात राहतं इथं कर्नाटकचं यक्षगान इथून पुढं आता याला कर्णगान असं वाचायचं काय वाचायचं कर्णगान दोन चार वेळेस मनातल्या मनात मना कर्णगान कर्णगान तुमच्या लक्षात राहील कर्नाटक यक्षगान केरळ राज्याचं कथ्थकली आणि मोहिनी आट्टम हे लोकनृत्य आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा अलीकडेच कोणत्या देशाने इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली तर आता जे इंस्टाग्राम आहे यावर तुर्की या देशानं बंदी घातली आहे याआधी दोन हजार आठ मध्ये सुद्धा तुर्कीने अशाच प्रकारे युट्यूबवर बंदी घातली होती व आता इंस्टाग्राम या सोशल मीडिया ऍपवर बंदी घातली आहे इन्स्टाग्रामविषयी हे सुद्धा नोट करून घ्या दोन हजार दहा मध्ये केविन सिस्ट्रॉम आणि मायक्रिगर यांनी इंस्टाग्राम सुरू केलं होतं व दोन हजार बारा साली फेसबुकनं इंस्टाग्राम विकत घेतलेला आहे प्रश्न क्रमांक सातवा चौदाव्या भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवादाचे अध्यक्षपद कोणी भूषवले तर आता या चौदाव्या भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवादाचं अध्यक्षपद हे गिरीधर आरमाने यांनी भूषवलेलं आहे गिरीधर आरमाने कोण आहेत तर ते संरक्षण सचिव आहेत प्रश्न क्रमांक आठवा पहा ऑटोबायोग्राफी ऑफ एक रेफ्युजी सायंटिस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर हे जे ऑटोबायोग्राफी ऑफ एक रेफ्युजी सायंटिस्ट पुस्तक आहे याचे लेखक डॉक्टर एम के शिंगारिये आहेत आणि नुकतंच आता या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं असून हे पुस्तक हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्कू यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं आहे सुद्धा काही महत्वपूर्ण पुस्तके प्रकाशित झाली आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा आलिया भट यांचं ईडी फाइंड्स होम कल्पना किलावाला यांचं अ फ्लाय ऑन द आरबीआय वॉल आर अश्विन आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी मणिशंकर आय्यर द राजू आय न्यू बिल गेट्स सोर्स कोड माय बिगिनिंग्स हे पुस्तक दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित होणार आहे शेन वॉटसन द विनर्स माइंडसेट डी सुब्बाराव ज्येष्ठ मर्सिनरी विजयादेवी राणे मेकर ऑफ मॉडर्न गोवा सॅम पितृदा द आयडिया ऑफ डेमोक्रेसी तर लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी यांचं सॉलोईंग द सन हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जागतिक दर्जाचं क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे तर आता महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये हे जागतिक दर्जाचं क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे या क्रीडा विद्यापीठासाठी एकूण सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा चौदावा भारतीय अवयवदान दिन कधी साजरा करण्यात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच तीन ऑगस्ट रोजी चौदावा भारतीय अवयवदान दिन साजरा करण्यात आला आहे हा जो भारतीय अवयवदान दिन आहे हा दोन हजार दहा पासून साजरा करण्यात येत आहे पण याआधी हा दिवस सत्तावीस नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत होता पण दोन हजार बावीस मध्ये नॅशनल ऑर्गन आणि टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनने दरवर्षी तीन ऑगस्ट रोजी भारतीय अवयवदान दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला व दोन हजार पासून हा दिवस तीन ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचे जागतिक कृषी पारितोषिक कोणत्या राज्याला जाहीर झाले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद